नमस्कार मित्रांनो आपले मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल म्हणजेच ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत जर तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड बनवून घेतले असेल तर तुम्ही शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो ई श्रम कार्ड योजना ही भारत सरकारद्वारा असंघटित कामगारांच्या हितासाठी सुरू करण्यात आली असून या योजनेत नोंदणी केलेल्या श्रमिकांना या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे फायदे व विविध प्रकारच्या योजनांचा लाभ हा मिळतो या योजनेत नोंदणी केल्यानंतर श्रमिकांना या योजनेअंतर्गत एक विशिष्ट प्रकारचे कार्ड हे मिळत असते त्यालाच आपण ई श्रम कार्ड असे म्हणतो तर तुम्ही सुद्धा जर ई श्रम कार्ड काढले असेल तर तुम्हाला ई श्रम कार्ड वरती शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ हा मिळत असतो तर तुम्ही ई श्रम कार्ड वरती कोणकोणत्या योजनांचा लाभ हा घेऊ शकतात याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड हे असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे ई श्रम कार्ड काढल्याच्या दिवसापासून असंघटित कामगारांना सरकारकडून एक वर्षासाठी दोन लाखांचा विमा हा मोफत दिला जातो आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही हा विमा तुम्हाला अगदी मोफत दिला जातो त्याच्यानंतर मित्रांनो ई श्रम कार्ड धारकांना सरकारकडून त्यांच्या कौशल्याप्रमाणे विविध क्षेत्रात रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली जाते यामुळे बऱ्याचशा बेरोजगार कामगारांच्या हाताला काम मिळण्यास मदत होते त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही शासनाच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ हा घेऊ शकतात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर श्रम विभागाच्या सर्व योजनांचा लाभ ई श्रम कार्ड धारकांना दिला जातो म्हणजे मित्रांनो श्रम विभागाअंतर्गत जेवढ्या पण योजना या राबवल्या जातात त्या सर्व योजनांचा लाभ ई कार्ड धारक घेऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो आरोग्य सेवांच्या योजनांचा लाभ सर्वप्रथम ई कार्ड धारकांना दिला जातो मित्रांनो आरोग्य संबंधित जेवढ्या पण योजना शासनाच्या आहेत त्या सर्व योजनांच्या लाभासाठी ई कार्ड कर धारकांना या ठिकाणी प्राधान्य हे दिले जाते अगोदर ई श्रमकार ज्यांच्याकडे असेल त्यांना या योजनांचा लाभ हा दिला जातो मित्रांनो पुढची जी योजना आहे ती आहे घरकुल योजना मित्रांनो ई श्रम कर घरकुल योजनेसाठी सुद्धा प्राधान्य हे दिले जाते मित्रांनो असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी अगोदर प्राधान्य हे दिले जाते त्याच्यानंतर मित्रांनो बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास ई कार्ड धारकांना उदरनिर्वाहासाठी दरमहा पाचशे रुपयाची मदत सुद्धा शासनाकडून दिली जाते म्हणजेच मित्रांनो कोरोना सारखी परिस्थिती आणि त्यांचा उदरनिर्वाह करणे त्यांना खूप अवघड होऊन जाते अशा वेळेस जर तुम्ही ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत नोंदणी करून ई श्रम कार्ड हे काढले असेल तर अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दरमहा पाचशे रुपयाची मदत सुद्धा दिली जाते त्याच्यानंतर मित्रांनो असंघटित कामगारांनी जर ई श्रम कार्ड काढले असेल तर त्यांना अन्नधान्य मिळवण्यासाठी सुद्धा मदत होत असते त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जे स्किल असेल त्यानुसार तुम्ही त्या त्या क्षेत्रातील रोजगार मिळवण्यासाठी पोर्टलवरती माहिती भरून काम मिळवू शकता त्याच्यानंतर मित्रांनो असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी जर ई श्रम कार्ड काढले असेल तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी सवलती ह्या मिळत असतात तसेच मित्रांनो भविष्यात येणाऱ्या शासनाच्या जेवढ्या पण योजना असतील सर्व योजनांच्या लाभासाठी ई श्रम श्रम ई यांना प्राधान्य असणार आहे तसेच मित्रांनो अशा अधिक योजनांचा लाभ तुम्ही या ई श्रम कार्डवरती घेऊ शकतात हे कोणकोणते कुन लाभ आहेत हे जर तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचे असतील तर ई श्रम कार्ड पोर्टलवरती लॉग इन करून तुम्ही त्या ठिकाणी युव्हर स्कीम या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून सर्व योजना तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि त्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही ई श्रमकाळ वरती घेऊ शकतात तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार